कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे आणि बक्षीस वितरण समारंभ आमदार दीपक रावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आणि विशेष आणि प्रमुख उपस्थिती आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत संजूराज नाईक निंबाळकर बाबा हे उपस्थित राहणार आहेत. बैलगाडी शर्यत श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त व अमृत महोत्सवानिमित्त रामराजे केसरी मानाची गदा आहे. तर पहिलं बक्षीस 51,000 आहे. रामराजे केसरी गदा पहिलं बक्षीस धनंजय पवार डॉक्टर बाळासाहेब सांगळे. 2 नंबर बक्षीस 41,000 रुपये सचिन पवार सरपंच विठ्ठल फुरगे चेअरमन जयकुमार इंगळे अध्यक्ष. 3 नंबरचं बक्षीस 31,000 आहे. राणे आनंदकुमार सुळू सचिन भीमराव चव्हाण अक्षय गावडे. 4 नंबरचं बक्षीस महादेव गावडे भारत गावडे व्यंकू शेंडगे 21,000 आहे. आणि 5 नंबरचं बक्षीस 11,000 अण्णासो जाधव जगन्नाथ पाटील पोपट आघाडी. आणि 6 नंबरचं बक्षीस विलास ज्ञानदेव पवार मुकिन पालवे विठ्ठल लावडे यांचं आहे. तरी 27 तारखेला 27-3 रोजी सकाळी 10 वाजता मैदान चालू होणार आहे. तरी ह्या मैदानाला आज ओपन बैलगाडी शर्यतीचं फलटण तालुक्यात पहिलंच मैदान आहे. आणि या मैदानासाठी बहुसंख्य गाडी मालक प्रेक्षक यांनी उपस्थित राहावे. आणि या मैदानाला महाराष्ट्र शासनाची परमिशन असून सर्व नियम व अटी आणि गावातली एकही गाडी पळली जाणार नाही. फायनलला गाव गाडी काय पळणार नाही. रितसर पूर्ण मैदान होणार आणि एकदम पारदर्शक होणार आहे. यूट्यूब आहे, स्क्रीनवरती निकाल दिले जातील. आणि याच्या फाटीचं अंतर 900 फूट आहे. समालोचनासाठी सुनील मोरे सर पेडगावकर हे येणार आहेत. आणि तरी राजुरी कुरवली आंद्रुड बरड या पंचकृषीतल्या ग्रामस्थांच्या निमित्त ग्रामस्थ आणि सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. राजुरी गावाच्या वतीनं मी विनोद सांगळे म्हणून हे सर्वांना आवाहन करतो. आयोजक विनोद सांगळे मित्र परिवार राजुरी.